श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण नगर ग्राम वस्ती गृहसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानाची जनजागृती करण्यासाठी 30 जानेवारीला भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं चंद्रपूर शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीचा प्रारंभ चंद्रपूर शहरातील काळाराम मंदिर येथून करण्यात आला। ही बाईक रॅली चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गानं काढण्यात आली। त्यानंतर या रॅलीचा समारोप महाकाली मंदिरमध्ये महाआरती करून करण्यात आली। या रॅलीत चंद्रपूर शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। दरम्यान या संदर्भात दिलेल्या काही प्रतिक्रिया, जे राम जन्मभूमीमध्ये जे श्रीरामाचं मंदिराचं निर्माण होत आहे त्यासाठी आपण समन्वयातून जेवढे राम भक्त आहेत ज्यांच्या मनामध्ये राम आहे त्या सगळ्यांनी मिळून नगर वस्ती ग्राम गृहसंपर्काचं अभियान चालवलं आहे। त्या अभियानाअंतर्गत 1 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत सर्वांच्या घरी जाऊन आपण निधीचं समर्पण घेणार आहोत। त्यांच्या निधीचं आपण संकलन नाही करणार तर समर्पण घेणार आहोत। त्यांच्या मनात जे समर्पण आहे, ज्या रामाप्रती जेवढं समर्पण आहे तेवढी निधी त्यांनी द्यावी आणि त्यासाठीच युवांचं जागरण व्हावं आणि युवांची एकता वाढवावी व युवा जागृत झाला पाहिजे त्या उद्देशाला लक्षात घेऊन आज चंद्रपूरच्या सगळ्या युवांनी ज्यांच्या मनामध्ये राम आहे त्या सगळ्यांनी मिळून एक भव्य बाईक रॅलीचं आयोजन केलं आणि ही बाईक रॅलीचं आज 3 वाजता आपण काळाराम मंदिरामध्ये सुरुवात झाली होती। तिथून आपण पूर्ण सिटी फिरलो आणि त्याच्यानंतर महाकाली मंदिरात आज आपण महाआरतीने याचं समापन करणार आहोत। तर आपण जेवढे राम भक्त याच्यामध्ये सम्मिलित झाले व या गृहसंपर्कामध्ये जेवढे लोक समर्पण राशीने आपलं योगदान देणार आहे त्या सगळ्यांना माझा आभार आहे, त्या सगळ्यांना माझा नमस्कार आहे। जय श्री अयोध्या राम मंदिर भव्य राम मंदिर जे आपण बनवतो आहे त्याकरता आपण जनजागृती समाजाचा जनजागृती आणि हिंदू धर्माची जनजागृती निधी समर्पणासाठी सर्वांना आपण आव्हान करतो आहे की यथाशक्ती आपण निधी समर्पण करावं। सगळ्या हिंदू धर्माचे जेवढेही आहे तेवढ्याही समाजाने तन मन धनातून काही ना काही राम भक्त राम मंदिर साठी आपण मनातून काही ना काही द्यावं असं आपल्या या आजच्या आयोजनाचं उद्दिष्ट आहे। या आयोजनातर्फे